कारण भौतिकता नेहमीच वेळेचा मोजमाप ठेवते पण तुमच्यात काही असे आयाम आहेत जे काळाशी निगडीत नाहीत फक्त सुरुवातीच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ लागू शकतो नमस्कार सद्गुरू मी वृंदा माझा प्रश्न असा आहे की एखादी व्यक्ती शिक्षण आणि अध्यात्म किंवा करिअर आणि स्पिरिच्युअलिटी या दोन गोष्टींमध्ये संतुलित वेळ कसा देऊ शकते हे पहा तुम्ही तुमच्या शरीराच्या मदतीने जे काही करता ते काळाशी जोडलेलं असतं त्यासाठी वेळ लागतो तुम्हाला धावायचं असेल चालायचं असेल आणखी काही करायचं असेल तर या प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो तुमच्या मनाने जे काही करता त्यालासुद्धा वेळ लागतो पण इथं तुम्ही काळाशी तितकंच रखडलेलं नसता म्हणजे वेळेचा आपला अनुभव हा केवळ आपल्या शरीरामुळे निर्माण होतो किती वाजले आहेत हे समजण्यासाठी तुमच्या घड्याळाकडे पाहावं लागत नाही तुम्ही जर तुमच्या मूत्राशयाकडे लक्ष दिलं तर तुम्ही इथे किती तास बसलेले आहात हे तुमच्या लक्षात येईल मला असं म्हणायचं आहे की आपली वेळेची जाण मुख्यतः शरीरामुळेच आहे घड्याळाचा शोध लागण्याआधीपासून आपल्याला वेळेची होते नाही काय कारण भौतिकता नेहमीच वेळेचं मोजमाप ठेवते तुम्ही इथं किती वेळ बसू शकता तुम्ही किती वेळ चालू शकता एखादी गोष्ट किती वेळ करू शकता हे सर्व काही काळच ठरवतो वेळ हा एक सापेक्ष अनुभव असू शकतो वेगवेगळ्या वेळी की दिवसभर अतिशय आनंदी होता तेव्हा चोवीस तास जणू एका मिनिटात निघून जातात इतर दिवशी तुम्ही जरा उदास असता माफ करा वैद्यकीय दृष्ट्या उदास असतात तेव्हा तो दिवस जणू संपूर्ण आयुष्य एवढा मोठा वाटतो म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती अतिशय दुःखी असते तेव्हा वेळ लवकर सरकत नाही म्हणून वेळ हा एक सापेक्ष अनुभव आहे पण तरीही तो आमच्या शरीराशी थेट जोडला गेला आहे आपल्याला जर शरीरच नसतं समजा तुम्हाला शरीरच नाही आहे तुम्ही इथे दहा हजार वर्ष तरी काय अडचण आहे नाही का म्हणून जेव्हा मनाचा प्रश्न येतो तेव्हा ते काळाशी एवढं जखडलेलं नसतं जेवढं तुमचं शरीर काळाशी जखडलेलं आहे पण तरीही मन काळाशी बांधलं गेलेलं आहे पण तुमच्यात काही असे आयाम आहेत जे काळाशी निगडीत नाहीत तर हा योग्य मार्ग अयोग्य मार्ग यासारख्या सर्व गोष्टी मुख्यत शरीराशी बांधील असतात कारण त्यासाठी खूप वेळ लागतो संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं तुम्ही जर एक चुकीचं वळण घेतलं तर ते तुमचं जीवन खर्च घालतं कदाचित तुम्ही अर्धा तास गमावलात पण खरं पाहता तुम्ही तुमचा अर्धा तास गमावला नाही तर अर्धा तासभर जीवन गमावलं होय ना म्हणून जेव्हा भौतिक गोष्टींचा प्रश्न येतो तेव्हा आपण कोणतं वळण घ्यावं हे जरा जाणीवपूर्वक ठरवायला हवं कारण तो तुमचा वेळ घेतो मानसिकदृष्ट्या तुम्ही तुम्हाला हवं ते वळण घेऊ शकता तुम्हाला हवा तो मार्ग निवडू शकता कारण त्यासाठी फार वेळ लागत नाही म्हणून तुम्ही जेव्हा आध्यात्मिक प्रक्रियेविषयी बोलता त्यासाठी अजिबात वेळ लागत नाही हे एक काळाशी संबंधित नसलेलं एक आंतरिक परिमाण आहे म्हणून तुमचं शिक्षण तुम्ही कदाचित शिकत असाल कदाचित पळत असाल कदाचित काम करत असाल आध्यात्मिक होण्यासाठी वेळ लागत नाही फक्त सुरुवातीच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ लागू शकतो त्यानंतर ते वेळ घेत नाही कारण ते भौतिक स्वरूपाचं नाही आहे